बजेटच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला सरकारनं आणखीन एक गिफ्ट दिलाय. पेट्रोलच्या दरात तब्बल 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यामुळे पेट्रोल स्वस्त झालंय. डिझेलचे दर मात्र वाढले आहेत. पेट्रोल 3 रुपये 2 पैशांनी स्वस्त झालंय, तर डिझेल 1 रुपया 47 पैशांनी महागलाय. त्यामुळे वाहन चालकांची स्थिती थोडी खुशी थोडी थोडा गम अशीच आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं 3रं बजेट मांडलं. बजेटमध्ये कृषी आणि ग्रामीण भागाला झुकत माप देण्यात आलंय. दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत, कृषी क्षेत्रासाठी केली आहे. त्यामुळे इंडियासाठी नव्हे तर हे बजेट भारतासाठी असल्याचं मत बजेटमध्ये झळकत आहे. सेवा कर 14.5% वरून 15% करण्यात आला, त्यामुळे अनेक प्रकारच्या सेवा महागणार आहेत. सर्व प्रकारच्या गाड्या महागणार आहेत, मोबाईल बिल महागणार आहे, रेल्वे तिकीट महागणार आहे, शिवाय विमान प्रवासही महागणार आहे. याशिवाय या बजेटमध्ये सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, ब्रँडेड कपडे हे महागले आहेत. निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंडावर कर लावण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. जेटलींनी ठेवलेल्या या प्रस्तावाला कामगार संघटनांनी तीव्र विरोध केलाय. याविरोधात देशभरात आवाज उठवण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजारानं अनेकदा चढ उतार अनुभवले. एका क्षणी 660 अंशांनी घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक नंतर वधारला. दिवस अखेरी तो 152.30 अंशांनी घसरून 23.002 अंशांवर बंद झाला. वार्षिक 10 लाखांपेक्षा जास्त लाभांश मिळणाऱ्यांना अतिरिक्त लाभांश वितरण कर भरावा लागण्याची तरतूद केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात विक्रीचा जोर वाढला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मी अधिक मोठा देशभक्त असल्याचं दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील जेएनयूतल्या देशद्रोह्यांना अटक करून भाजप जम्मू काश्मीरमधील मेहबूबा मुफ्ती पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षास दुखवायचं नसल्याची टीका केजरीवाल यांनी यावेळी केली. आंध्र प्रदेशात तेलुगू देसमच्या 2 नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली आहे. गुंटूरमधील तेनाली महापालिकेत गुद्दामी रमेश आणि पासुपुलेती त्रिमुथुलू या 2 नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. रमेश आणि पासुपुलेती यांचा अक्षरशः शर्ट फाडला. अखेर महिला नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर ही हाणामारी थांबली. महापालिकेच्या इतिवृत्तातील नोंदीबाबत दिशाभूल केली जात असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला. अखेर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.